इसवी सन 1690 सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर इथे बोलावलं होतं. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुरकरब खान यानं नागोजी माने यांच्या साथीनं संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी करून खूपच काळजीपूर्वक कारवाई केली. मराठ्यांचं संख्याबळ कमी होतं, प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूंना संभाजी राजांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडलं आणि त्यानंतर शंभू महाराजांचा अत्यंत क्रूरपणे छळ करण्यात आला. पण शंभू महाराजांनी शरणागती काही पत्करली नाही आणि मग त्यानंतर औरंगजेबानं त्यांना क्रूरपणे अत्यंत हाल हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला होता. वर्ष 300 बीत गए शंभू के बलिदान को, कोण जीता कोण हारा पूछ तो संसार को. या गाण्याचे बोलच सांगताय महाराजांचा इतिहास कुणीच पुसू शकत नाही. फितुरांनी घात केला नाही तर शिवबाचा छावा हा समोरच्याला एकटा फाडेल असा वाघ होता. शंभू महाराजांचं हे बलिदान आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान हे याच दिवसांची आठवण म्हणून धर्मवीर बलिदान मास पाळतात. हेच गीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडूनही गाण्यात आलंय. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्या क्षणापासून सतत 30 दिवस अत्यंत क्रूरपणे यातना देऊन फाल्गुन अमावस्येला अखेर झाला. ते 30 दिवस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. त्याची सुरुवात रामकुंडावर सामूहिक मुंडन करून करण्यात आली आहे. यातील प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक सार्वजनिक पातळीवर एक वेळेचं अन्न ग्रहण करून पायात चप्पल न घालता कोणत्याही आनंद उत्सवात सामील न होता अत्यंत कडवेपणानं कठोरतेनं संपूर्ण 30 दिवस हा धर्मवीर बलिदान मास पाळणार आहेत.